घराणेशाहीचा त्यामध्ये बोलबाला असल्याची चर्चा आपल्याला पाहायला मिळते तसे आरोप प्रत्यारोप राजकारणी मंडळीचे एकमेकांवरती करताना दिसतात ज्यावेळेला तुमचे उमेदवार निवडले जातील त्यावेळेला त्याचे निकष काय आहेत आणि जनतेसमोर ते कुठले मुद्दे घेऊन जाणार एक तर थोडा वेळ मिळत नाही आणि जो वेळ मिळाला मी माझ्या सगळ्या मंडळींना सांगितलंय की एक चांगले उमेदवार ज्यांना इच्छा आहे लढायची त्यांचं बॅकग्राऊंड काय पैसे किती आहेत किंबहुना त्याच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर काय हे बघण्यापेक्षा त्याची जी, जी काय इच्छा आहे प्रामाणिक समाजासाठी काही करायचं आहे अशा उमेदवारांना सुद्धा तुम्ही द्या तो निवडून येऊन दे का न येऊन दे पण त्याला आपण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करायचे असे ज्यांची इच्छा आहे ज्यांना सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी ज्यांचं त्यांना त्याच्यात एक सामील व्हायचं आहे अशा लोकांना सुद्धा आपण द्यायला पाहिजे मी तर म्हणे आमच्यातले एक तीस चाळीस टक्के तीस टक्के उमेदवार असे असतील की निवडून येणार नाहीत पण त्यांनी सांगावं महाराष्ट्राला मला विजने। हे माझं विजन आहे मला माझ्या तालुक्यासाठी माझ्या जिल्ह्यासाठी हे करायचं आहे अशा उमेदवारांना सुद्धा संधी द्यायला पाहिजे अशी माझी स्वराज्यातल्या सा, स सरचिटणीसनं आणि मी सगळ्यांना मी ती लाईन दिली येस वी शूड एम फॉर विन yes, म्हणजे आपण विजयासाठी खेळायला पाहिजे पण विजयासाठी खेळत असताना काही कॉम्प्रोमाइज करायचं म्हणजे हा कुठल्याही नीतिपत्ताने अजेंडा त्याच्यासमोर घ्यायचा पण आपण असे उमेदवार नको आहेत वेळप्रसंगी केवळ उमेदवार नाही ना जिंकून ना आले तरी चालतील पडले तरी चालतील पण चांगले उमेदवार देण्यासाठी आपला जेन्युनिटी पहिला आपला प्रामाणिक बरं सध्या उमेदवारांची पळवापळवी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे राजकीय ऍडजस्टमेंट सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आहे अशा लोकांना आपल्याकडे थारा असेल का आणि आपल्याकडे लोक यावे यासाठी काही वेगळ्या स्कीम्स तुम्ही तयार करताना दिसता का जशा इतर राजकीय पक्ष करताना आपल्याला पाहायला मिळतात जसं तुम्ही मगाशी म्हणालात की वडील वेगळ्या पक्षात आहे मुलगी वेगळ्या पक्षात आहे मुलगा आणखीनच वेगळ्या काहीतरी पक्षात आहे तसं काहीच सरमिसळ आपल्याला तुमच्या पक्षात पाहायला मिळत आमच्याकडे स्कीम्स करण्यासाठी आमच्याकडे काय तसा बजेट स्वर नाही आणि ते जास्त दिवस काही टिकत नाही ते बरं टर्म काही नाही म्हणून स्लो अँड स्टडी आपण करायचं आता मी तर स्टार्टिंगला मी म्हणतो एवढे एवढे आमदार आपण लढू एवढे एवढे आमदार नाही एवढे एवढे उमेदवार आपण करायचं तर आता मी आलो आहे की जमत नसतं तर सोडून टाकायचं आपल्याला मोजके उमेदवार घेऊ पण ते चांगले असावेत हा माझी लाईन आता बऱ्यापैकी आता ती ठरलेली आहे बरं राजू शेट्टी किंवा बच्चू कडू यांच्याबरोबर तुमच्या अनेक वेळेला चर्चा होताना दिसतात जसं चार तारखेला एक राजकीय मोठा बॉम्ब फुटणार असल्याचं बच्चू कडूंनी देखील म्हटलेलं होतं कुठली खंत आहे त्यांच्या मनामध्ये म्हणजे यापूर्वी आपण सत्ताधाऱ्यांबरोबर ते लोक होते त्यानंतर नाराज होऊन बाहेर पडतात काय मग तिसऱ्या आघाडीचा पर्याय देतात काय अशा कुठल्या छुप्या गोष्टी आहे किंवा बंद दारा आड अशा कुठल्या घटना घडलेल्या आहेत ज्यामुळे आज वेगळा विचार करण्याची वेळ येते नाही एक कॉमन पॉइंट आमच्या तिघांच्यातलं आहे तो म्हणजे आम्ही सगळे तिघे चळवळीचे नेते होतो किंवा वामनराव माझे आमदार वामनराव चटप सुद्धा आहेत चंद्रपूरचे आम्ही तिघ चौघांची लाईन एक चांगली काय की आम्ही सगळे चळवळीचे नेते आहोत आणि चळवळीचे नेते असल्यामुळे थोडी नीतिमत्ता निश्चित दुसऱ्यांच्या पेक्षा इथिक्स असतात थोडेफार मी सगळेच आहे मी म्हणणार नाही पण बऱ्यापैकी दुसऱ्यांच्या पेक्षा तर निश्चित चांगले आहेत आणि म्हणून आम्हाला नेहमी अशी खतखत असते तुम्ही बघितलं असं बच्चू कडू सत्तेत सुद्धा जर काही मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचं पटलं नाही किंवा सरकारचं पटलं नाही त्यांनी परखटपणाने आपली बाजू मांडलेली तसंच राजू शेट्टींनी सुद्धा अनेक वेळा केलेले तसं आणि सुद्धा भूमिका तीच आहे मी बऱ्यापैकी स्पष्ट बोलतो सगळं स्पष्ट बोलतो असं मी म्हणणार नाही माझा काय केव्हा ते स्वभाव आहे की दुसऱ्यांना दुखवायचं नसते मला आवडत नाही दुखवायला पण बऱ्यापैकी मी स्पष्ट बोलतो तर एक चळवळीचे नेते एक चांगली चळवळ उभा करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे हो आमची अडचण आहे म्हणजे पैसा हां ते ठीक आहे म्हणजे सगळ्याच गोष्टी पैशाने सॉल्व्ह होतात असं काही नाही पण टप्प्याटप्प्याने मार्ग निघत जातील